नमस्कार, मी अतुल परदेशी, आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपला विशेष कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं नाव आहे आपला सरपंच. आपला सरपंच अर्थातच की आज नारायणगाव ग्रामपंचायत निवडणूक 2017 प्रचाराचा हा अंतिम टप्पा आहे. या सरपंच पदाचे जे उमेदवार आहे यांचं आपल्या नारायणगाव शहराबद्दलचं काय व्हिजन आहे, काय या लोकांना या नारायणगावकरांनी निवडून द्यावं, या अशा अनेक प्रश्नांवरती आपण रोखठोक चर्चा करणार आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये सहभागी झाले आहेत श्री मुक्ताबाई हनुमान ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार योगेशरूप भाऊ पाटे. भाऊ, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. माझा आपल्याला सरळ आणि सोपा प्रश्न आहे की आपण सरपंच पदाच्या या निवडणूक रिंगणामध्ये उतरला आहात, आपल्याला नारायणगावकरांनी का निवडून द्यावं, आपल्या विकासाचं धोरण काय, आपलं व्हिजन काय, आपण काय सांगाल? नारायणगावकरांनी मला निवडून द्यावं, खरं तर आपल्या आवाजचं मी आभारी आहे मला इथं बोलवल्याबद्दल. माझं म्हणणं मी तुमच्यामार्फत सगळ्या लोकांसमोर मांडू इच्छितो. नारायणगावकरांनी का निवडून द्यावं? ॲक्सिडेंट झाला, बाबू पाटे. ॲम्ब्युलन्स लागली, बाबू पाटे. कोणाला रक्त लागलं, बाबू पाटे. कोणावर अन्याय झाला, ग्रामपंचायतनी अन्याय केला, बाबू पाटे. एक नाही, अशी अनेक उदाहरणं, अनेक कारणं. बायपासबाधित शेतकरी आंदोलन, बाबू पाटे. शेतकरी आंदोलन, बाबू पाटे. कोणताही विषय कुठेही समस्या अनेक उपाय एक, बाबू पाटे. समस्या अनेक उपाय एक असं म्हणण्यापेक्षा मी माझं काम, मी माझ्या 100% मला द्यायचा प्रयत्न असतो समाजाला. मी 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं. मी लोकांना, मला वाटतं की माझ्या घराकडं थोडंसं दुर्लक्ष करून मी समाजासाठी वेळ दिला आहे. आणि ह्या 10 वर्षाच्या कामाच्या जोरावर किंवा मी कामं थोडीशी कमी केली असेल, परंतु मी समस्या, मला लोकांनी जर विरोधात निवडून दिलं, मी जर विरोधक म्हणून निवडून होतो तर मी एक सक्षम विरोधकाची भूमिका निभावली. 10 वर्षात मागच्या पंचवार्षिकला सुद्धा मला लोकांनी निवडून दिलं तर चुकीच्या पद्धतीने गाळे वाटप केलं ते, त्याच्याविरुद्ध मी ग्रामपंचायत विरुद्ध भांडलो. ग्रामपंचायत त्यावेळेस बरखास्त बंद झाली होती. ह्याही वर्षी तसंच झालं. शंकर जाधव सारख्या माणसावर, विकास नाना खैरे सारख्या माणसावर किंवा दीपक बारवर कारवाईचा विषय असेल, असे अनेक विषय जे चुकीच्या पद्धतीने होती, सातत्याने मी आवाज उठवला आहे त्याविषयी, सातत्याने संघर्ष केला आहे. मी असं म्हणत नाही की मी 100% बरोबर असेल, परंतु मला जिथं जिथं अयोग्य वाटलं तिथं तिथं मी माझी भूमिका एकदम प्रखरपणे मांडली. हा माझा स्वभाव आहे. लोकांनी त्या गोष्टीचं कदाचित भांडवलही करतात माझ्याविषयी की तू आक्रमकपणे बोलतात, रोखठोक बोलतो. मी जर कोणाखाली 1 रुपयाला जर मिंधन असेल तर मला वाटतं मला काही त्याची अडचण नसावी. माझी भूमिका कदाचित चुकीची असू शकते, पण ती मी मांडतो तरी. मी असं कधी म्हणत नाही हा हे हा चला याला विचारून करू, ते त्याला विचारून करू. नाही, हे काम मीच करणार ही माझी जबाबदारी आहे. का? लोकांनी मला निवडून दिलं. भविष्यातही लोकांनी जर मला निवडून दिलं तर लोकांना कोणाच्या दारात 10 ठिकाणी जायची गरज लागणार नाही. बाबू पाटे निर्णय घ्यायला सक्षम आहे आणि ग्रामपंचायत, एवढी मोठी ग्रामपंचायत जेव्हा चालवायची त्याला तुम्हाला व्हिजन पाहिजे, तुम्हाला तुमची निर्णय क्षमता पाहिजे. हे मी म्हणत नाही, ही आज सर्वसामान्य लोक म्हणतात की ह्या गोष्टी. आणि ह्या गोष्टीचा मला निश्चित स्वरूपात अभिमान आहे की मी हे सगळं करू शकतो. मी लोकांना एवढीच तळमळीने विनंती करतो. एवढी वर्ष संधी दिली लोकांना, 25-25 वर्ष संधी दिली, 20-20 वर्ष संधी दिली, मला फक्त 5 वर्ष संधी द्या. 5 वर्षात जर बाबूवाडीला काम नाही करता आलं, बाबूवाडी तुमच्या दारात परत येणार नाही आयुष्यात मत मागायला. लोकांनी का निवडून द्यावं याच्यावर तुम्ही भरभरून बोललात, लोकांच्या उपयोगी आलात, सुखदुःखात आलात, अनेक विकासाची कामं तुम्ही मार्गी लावणार आहात. तुमचं व्हिजन काय? वाढती लोकसंख्या नारायणगावची आहे, 40,000 घरात आज आपण पाहतो की नारायणगावची लोकसंख्या आहे, 15,000 मतदार असतील, पण वाढत्या नारायणगाव शहराचं व्हिजन असलं पाहिजे. तुमच्याकडे व्हिजन काय? व्हिजन खरं तर सर्वांना मुबलक आणि स्वच्छ पाणी देणे सगळ्यात पहिली प्रायोरिटी असेल माझी. कारण 1998 साली प्रोजेक्ट आला आहे आमचा पाण्याचा, त्याच्यानंतर त्याच्यावर काही कोणी बघितलं नाही, तेही शाबीरभाई शेख मंत्री असताना. म्हणजे नारायणगावचं भूमिपत्र 98 साली झालं आहे. त्याच्यानंतर ह्या 19 वर्षात, खरं तर तो 2010 किंवा 2011 फार तर त्याचं रिन्युएशन
किंवा त्याचं रिन्युएशनच व्हायला पाहिजे होतं. परंतु ती तत्कालीन जी ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व होतं त्यांनी ते काय केलं नाही. काय होते, इलेक्शन आली की फक्त त्या समस्या सांगायच्या, त्याच्यावरच मतं मांडायची, याला काही अर्थ नाही. पाणी देता, पाणी दिलंच पाहिजे. ते ग्रामपंचायतचं सगळ्यात पहिलं, ग्रामपंचायत देतीच काय हो, एक तर पाणी, रस्ते, गटर, याच्यापेक्षा वेगळं काय. आजही नारायण, तुम्ही वेगळं काय देणार? मी देणार ना, मला आज एक सुंदर नारायणगाव बनवायचं आहे. सगळ्यात पहिलं त्याच्यासाठी प्लॅस्टिक मुक्ती केली पाहिजे, प्लॅस्टिक बंदी केली पाहिजे, जे आज सरकारही निर्णय घेते. सरकार निर्णय घेत जरी असलं तरी नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ती इम्प्लिमेंटेशन करणार मी. कारण काय होतंय, कचरा कुजला जात नाही या प्लॅस्टिकमुळं. प्लॅस्टिकमुळं कचरा जर कुजला जात नसेल तर तिथला आज डेपोची परिस्थिती अशी आहे की कचरा टाकायला आम्हाला जागा नाही राहिलेली. तर ह्या सगळ्या गोष्टी, ते झाल्यावर तुमची प्लॅस्टिक मुक्ती झाली, प्लॅस्टिक बंदी झाली, तर मला वाटतं बऱ्यापैकी नारायणगावात स्वच्छता. कारण काय होते, लोक त्या प्लॅस्टिकमध्ये पिशव्यांमध्ये कचरा टाकून जातात. आणि आपण आता त्याचबरोबर आपल्याकडं आज 4 वाहनं ग्रामपंचायतच्या माध्यमातून कचरा उचलण्यासाठी चालू आहे. परंतु हे अजूनही पुरं पडलं जात नाही. ताईंच्या माध्यमातून असतील, खासदार साहेबांच्या माध्यमातून असतील, किंवा जी कोणी आपल्याला नारायणगाव ग्रामपंचायतीला आपल्याला निधी देईल त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला अजून थोडीशी वाहनं वाढवायला लागतील. किंवा आपल्याला सकाळी एकदा कचऱ्याची ट्रीप उचलूनच टाकतो, संध्याकाळी काय नियोजन करता येतील का बघता येईल. कारण हॉटेल व्यावसायिक काय करतात, सगळ्या हॉटेलांची जी असतात किंवा हे फळवाले सगळे आपले, ती संध्याकाळची सगळा कचरा तो डम्पिंग होतो. मग त्यावेळेस आपल्याला ते एक नियोजन करायला लागेल. त्याचबरोबर नारायणगाव स्वच्छ सुंदर झालं तरच नारायणगावात बाहेरची लोकं येऊन राहिलं. कारण नारायणगावपासून नाणेघाटजवळ, नारायणगावपासून दाऱ्याघाटजवळ, नारायणगावपासून माळशेज घाटजवळ, नारायणगावपासून शिवनेरी, लेण्याद्री, ओझर, ही सगळी ठिकाणं सेंटर प्लेस, सेंटर प्लेस नारायणगाव आज पुणे नाशिक हायवेवरचं महत्त्वाचं गाव. जर आपण ह्या सगळ्या गोष्टी मुबलक दिल्या, पाणी दिलं, त्यांना चांगले रस्ते दिले, तर मला वाटतं जी काही लोक येणार आहेत ते पर्यटन स्थळ म्हणून, तर नारायणगाव मला वाटतं राहण्याचं ठिकाण होईल. याच्यातून 2 पैसे म्हणजे आपल्या रोजंदारीलाही आपल्याला उपयोग होईल आणि आपल्या नारायणगावचं नावलौकिकही वाढेल. अशी 2-3 गोष्टी जर आपण ग्रामपंचायतच्या मार्फत आपण जर राबवल्या, ह्या सगळ्याला जर इम्प्लिमेंटेशन आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो, तर मला वाटतं तालुक्यात तर आहेच परंतु नारायणगाव जास्त डेव्हलप होईल. व्हिजनबद्दल तुम्ही बोललात, अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे की नारायणगाव शहरातून प्लॅस्टिक मुक्ती तुम्हाला करायची आहे. पण जी आपली मीना आई आहे, त्या मीना नदीमध्ये आजही नारायणगावचं ड्रेनेजचं पाणी थेट सोडलं जातं. ती मीना नदीमध्ये तरी स्वच्छ करण्यात आली, पण जर का त्या मीना नदीमध्ये ड्रेनेजचं पाणी जात असेल, ते प्रदूषित होत असेल, तर ते तुम्ही कसं रोखणार आहे, त्याच्याबद्दल तुमच्याकडे व्हिजन काय आहे, आपण काय सांगाल? खरं तर मधल्या काळात दीपक वारुळे असतील, जितूभाऊ गुंजाळ असतील, संतोष वाजगे असतील, त्यांच्या बरोबरीने मी सुद्धा नारायणगाव नदीची जी स्वच्छता म्हणजे काय कचरा राडारोडा होता तो आम्ही उचलून टाकला आहे. परंतु तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे की आम्ही थेट पाणी सगळे याच्यात सोडतोय नदीत. त्याच्यामुळे स्वच्छता करायची असेल तर ती सुरुवात आपल्याला सांडपाणी थांबवण्यापासून करायला लागेल. थांबवायचं म्हणजे काय करायला लागेल, आपल्याला आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपल्याला लावायला लागेल. जे दूषित पाणी आहे ते डायरेक्ट न जाता तर आपण त्याला विजयबापू शिवतऱ्यांकडं ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी फॉलोअप, मी स्वतः एका मीटिंगला त्यांच्याबरोबर होतो, ताई आपल्या त्या मीटिंगला होत्या, त्या याला आपण ऑलरेडी आपण तो प्रस्ताव पुढं पाठवलेला आहे आणि ते लवकरात लवकर आपल्याला आता मधी विजयबापूंच्या इथं आपल्याच गावचा एक नागरिक आणि माझा क्लासमेट आहे सुभाष भुजबळ म्हणून, तर तो ह्या याच्यावरच अधिकारी म्हणून काम करतो आहे, क्लास 2 अधिकारी, क्लास 2 ऑफिसर आहे. तर त्याचं माझं कोऑर्डिनेशन नेहमी असतंच आहे ह्या विषयावर. ह्याचबरोबर जे आत्ता पाण्याचं प्लॅन आहे आपल्याला, जे पिण्याचं पाणी आपल्याला, जे तुमच्या 12 आत्ता योजना आणली गेली किंवा मंचर शहरात खासदार साहेबांनी आणली, 12 ताईंनी आणली, तशीच प्रकारची योजना आपल्याला नारायणगावसाठी सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी बनवायला लागणार. स्वजलधारा टप्पा 2 बरोबर ना, त्याच्यासाठी सुद्धा आपण ग्रामपंचायतच्या मार्फत मागून मी प्रस्ताव घेऊन मी 2 वेळा म्हणजे हे सगळे 2-3 प्रस्ताव आपण ऑलरेडी दिलेले आहेत. फक्त त्याच्यामागे काय करायला लागेल, आपल्याला इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचा फॉलोअप ठेवायला लागेल. हो, फॉलोअप आपल्याला ठेवता येईल का, तर आपल्याला आशाताईंसारखे जिल्हा परिषद सदस्य आहेत, बरोबर खासदार साहेबसुद्धा आहेत, जेणेकरून 3 वेळा खासदार असल्यामुळं प्रशासनाची चांगली जाण आहे.
माझ्या मागं ही दोन तीन माणसं भक्कमपणे उभी आहेत. भविष्यात मला जर संधी मिळाली, लोकांनी जर मला संधी दिली, तर मी भरपूर निधी ह्या लोकांकडून आणू शकतो मला वाटतं. कारण काय होते, शेवटी निधी आला तरच विकास होणार. ग्रामपंचायतच्या कर रूपी रकमेवर आपल्याला त्यातली काही प्रशासनावर खर्च करायला लागतात, पगार पाणी याच्यावर, आणि त्यातून जो राहील तो निधी आपण कुठपर्यंत पुरा पाडणार. आपण बघितलं आहे 22-23 वर्षात तुम्ही नारायणगावात कितीपर्यंत रस्ते झाले आहेत, कोणते रस्ते झाले आहेत, आत्ता ह्या 6 महिन्यात कामं कशी आलीत. मी हे मांडलं आहे, मी माझ्या वचननामे मी केलेली कामं मांडलीत, मी काय करणार हे सुद्धा मांडले. म्हणजे मी केली म्हणजे मी नाही स्वतः केली, परंतु मी त्याचा फॉलोअप ठेवला आहे. मी त्याच्या मागं पळालो आहे. मी ताईंबरोबर जिल्हा परिषदेला गेलो, मी ताईंबरोबर मंत्रालयात गेलो, मी का ताईंबरोबर खासदारांकडे गेलो कितीतरी की त्यांच्याकडून मला निधी द्या, माझ्या नारायणगावसाठी निधी पाहिजे, मला मला विकास झाला पाहिजे. कारण विकास झाला तरच खऱ्या अर्थाने लोक इथं राहायला येणार आहेत. तुमच्यातला दिलदार माणूस मी आता एक पाहिला, कदाचित तुम्ही तुम्हाला तो माहीत नसेल काय असेल, बाबू पाटे म्हटले की एक आक्रमक चेहरा, एक गंभीर किंवा रोकटोक बोलणारा माणूस, रोकटोक बोलतो सगळ्यांना, लोक घाबरता चेहरा जरी पाहिला तरी. पण तुम्ही आता मीना नदीची स्वच्छ केली, त्यात तुम्ही संतोष वाजगेचं नाव घेतलं. संतोष वाजगे, मी म्हणजे हा दिलदारपणा तुमचा झाला की आज प्रतिस्पर्धी सरपंच पदाला माणूस उभा आहे, पण तुम्ही नाव घेताय की ज्यांनी काम केलं ते केलं. मला हेच सांगा की 25 वर्ष ज्यांच्या हातात नारायणगावकरांनी सत्ता दिली, 23 वर्ष त्यांनी सत्ता उपभोगली, नारायणगाव शहरात त्यांनी विकास केला आहे का, केला की नाही केला, आपण काय सांगाल सर? आपण आपल्या आवाजच्या माध्यमातून आता 6-6 इलेक्शनच्या निमित्ताने घेऊ ना, 6-6 ऑर्डर फिरलाय, प्रश्न तुम्हीच मांडले, समस्या तुम्हीच सांगितल्या, मग मी कस काय म्हणू तुम्ही विकास केलाय? प्रश्नही मांडले तुम्ही, लोकांनी त्यांना सांगितलंय, उत्तरही त्याला दिली गेलीत. सांगा मला कस काय विकास या कोणत्या पद्धतीने? आजही रस्त्याची जर अडचण असेल, 6 नंबर वाढत जा तुम्ही, आजही रस्त्याची अडचण आहे. का होते 6 नंबर वाढत नाही, 3 नंबर वाढत आहे तीच परिस्थिती, 5 नंबर वाढत रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था होती. ह्या गावात सुद्धा तीच परिस्थिती होती. फंडा आलीत कुठून? मुक्ताबाई काळोबा देवस्थानच्या माध्यमातून आला काही ठिकाणी, बरोबर. काही शिवनेरी विकास माध्यमातून आला आहे. हा जो रस्ता पुढचा आला हा शिवनेरी विकास महामंडळाचा आहे. याला काही शिवनेरी विकास महामंडळाचा जर असेल तर त्याला लोकांनी काय केलं आहे, ठेकेदार वेगळा, काम घेतलंय दुसऱ्यांनी, पैसे वापरले देवस्थानचे, हे कशासाठी? जर ठेकेदार का नेमलाय कोण, जर टेंडर जर घेतलंय त्यांनी, तर मग तुम्ही देवस्थानचे पैसे त्याच्यात घालायची काही कारण होती का? अक्षरशः काही नाही. परंतु काय होतंय, हम करेसो कायदा जो म्हणतो ती पद्धत आजपर्यंत, आणि त्या पद्धतीलाच मी आजपर्यंत विरोध केला. देवस्थानच्या मुद्द्यावर तुम्ही आला, हो, काय नेमका प्रकार होता? शेखरदादा कोराळे देवस्थानच्या या ट्रस्टीवरती अध्यक्ष होते, त्यांचं चांगलं मंडळ होतं, कामकाज चांगलं चाललं होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना बाजूला करून तुम्ही अध्यक्ष झालात, तुम्ही त्यांच्यावरती काय अलिगेशन्स केले, त्यांनी तुमच्यावर केले, जनतेला कळू द्या नेमका काय प्रकार होता. माझ्यावर अलिगेशन करायचा काही विषयच नाही, म्हणजे धर्मदायित्वाची परवानगी न घेता तुम्ही स्वतःच अध्यक्ष झाला, तुम्ही आता पैसे बँकेतून काढायला लागला, त्यांचा अजून त्या ठिकाणी राजीनामा नाही, त्यांना प्रथम काढला नाही, तरी तुम्ही पैसे काढता. तुम्हाला आठवत असेल ज्या दिवशी आमची गावकीची बैठक असते, म्हणजे दरवर्षी आमचं असं असते की यात्रा झाली की दुसऱ्या दिवशी गावकीची हिशोबाची बैठक असते, त्या गावकीच्या बैठकीला यांना हिशोबच द्यायला जमला नाही. वर्षभराचा लेखाजोखा असतो, तो समाज मंदिर असेल, देवस्थान असेल, तुमचा निधी किती वापर झाला आहे, तुमच्याकडे निधी जमा किती झाला आहे, तुमचा खर्च किती, आणि तुम्ही केलेले ही विकास कामं त्याच्यातून हे एवढे राहिलेले पैसे, ही सगळी गोष्ट होती. किंवा आणि हे गाळ्यांचे जे पैसे जमा होतात ते पैसे, असे पैसे जमा होतात त्याच्यातून तो खर्च. इथून मागच्या प्रत्येक मीटिंगला हिशोब दिला गेला, ह्या मीटिंगला हिशोब न दिल्याच्या कारणामुळं, आणि तो गाळ्याचा जो विषय होता की त्याला 14 लाख रुपये येणं होतं, ते 14 लाख रुपये यायचे होते, ते 14 लाख रुपये यायचे म्हणून जर त्याला जबाबदार कोण? मग शेवटी तुम्ही काम करता, उद्या बाबू पाटे सरपंचच झाला विचार नव्हे तर बाबू पाटेच जबाबदार ना, बरोबर ना? कारण जबाबदारी माझी, मी झटकून नाही उपयोग काहीच, ती जबाबदारी टाळली गेली. एकनाथ मामा शेट्यांसारख्या माणसाने 14 लाख रुपये भरून दिले गावाचे, त्यावेळेस
कोणानी राजीनामा दिला हो लोकांसमोर, दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी, फोटोसहित बातमी आहे. मग आता याच्यात वेगळं काय ॲलिगेशन करायचं कारणच काय राहिलं? जर तुम्ही राजीनामा दिला आहे, बरोबर ना, तुम्ही राजीनामा दिला तर तुम्ही त्याच्यातून बाजूलाच पडलं पाहिजे ना. मग त्याच्यानंतर मोह कशासाठी? चर्चा भ्रष्टाचाराची होते, समाज मंदिराचा तुम्ही विषय काढला, मुक्ताईचा आपला भ दर्जा आहे. या समाज मंदिराच्या बांधकामामध्ये जे काही आपलं त्या ठिकाणी समाज मंदिर असेल, भक्तभवन असेल, याच्यात काहीतरी भ्रष्टाचार झालाय आपणही बोलता बोलता बोललात, काय विषय नेमका? भक्तभवनचा तर विषयच वेगळा, अजून तर लोकांपर्यंत तो विषयही पण नाही. अक्षरशः भक्तभवन आमच्या माझ्या मते आमच्याकडं उतारे आहेत 1998-2000 असतील. ते जेव्हा बवर्ग दर्जा मिळाला त्याच्यानंतर साधारण 2-3 वर्षांनी ते जुनं भक्तभवन नवीन दाखवून त्याच्यावर पैसे काढले गेले. जुनं भक्तभवन नवीन दाखवून? हो, आणि जुनं भक्तभवन नवीन दाखवून पैसे काढले गेले. त्या पैशाचं काय केलं आजपर्यंत गावाला हिशोब नाही त्याचा. आमचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही म्हणताय भ्रष्टाचार केला नाही, हिशोब द्यायला पाहिजे ना. तुम्ही आम्ही आजपर्यंत मंदिर काम चांगलं झालं तिथं विरोध नाही केला. आम्ही विरोध कुठं करतो आहे लक्षात घ्या, लोकांचे पैसे येते, लोकांसाठी मंदिर आहे, लोकांची भावना आहे देवीवर, त्या ठिकाणी तरी तुमचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक हवा, ह्या गोष्टीला माझं प्राधान्य आहे. मी विरोध व्यक्तीला करत नाही, मी विरोध तिची पद्धतीने काम करतो. त्या पद्धतीला मला कालही विरोध होता, आजही आहे, आणि उद्याही पद्धतीला विरोध राहील. मागच्या पंचवर्षीय निवडणुकीमध्ये तुमचं स्वतंत्र पॅनल होतं, कोरळ गटाचं पॅनल होतं, तिथे तुम्हाला म्हणावं तेवढं यश आलं नाही. एका अति सत्ता नारायणगावकरांनी कोरळ गटाला दिली, त्यांचे 15 सदस्य निवडून आले. आज पुन्हा तुम्ही तुमचं नशीब आजमवताय, सरकारचा निर्णय, सरपंच थेट जनतेतून निवडले जात आहे, या संपूर्ण प्रक्रियेकडे आपण कसं पाहता? नारायणगावकर आपल्याला कौल देतील का? निश्चित देतील, का देणार नाही? जर एवढं भरभरून आपण 10 वर्ष काम करतोय लोकांसाठी, कोणतीही सत्ता केंद्र नसताना मी गावात जे एवढा विकास कामं आणू शकतो, अर्थात मला वरती ताई आहेत, खासदार साहेब आहेत, सत्ता आहे, सत्ता आहे दोन्ही ठिकाणी, केंद्रात पण सत्ता आहे आणि राज्यात पण सत्ता आहे, तर मला का नाही लोक निवडून देणार? बाबू पाटीलने मागील 10 वर्षात केलेली ठोक कामं कोणती? कोणती कामे सांगाल की 10 वर्षात मी केली? मी अन्यायाविरुद्ध वाढलो, मी लोकांच्या अडीअडचणीला उपयोगी आलो. मला वाटतं विकास कामं तर मी करतोच, म्हणजे मला आत्ता 6 महिन्यात तुम्ही बघितले, मी पेवर ब्लॉकची संकल्पना ही माझी आहे, मी सुरुवात केली माझ्या इथून, ठीक आहे ना, गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून, ताईंच्या फंडातून असेल, ठिकठिकाणी ते पेवर ब्लॉक बसवले गेले, रस्ते काँक्रिटीकरण केले गेले, हे सगळं करत असताना हे तर इम्प्लिमेंटेशन मी केलं समजा, परंतु मी माझ्या वैयक्तिक याच्यातून, तुम्ही शिवविहारच्या बाहेरची झाडं जाऊन बघा, शिवविहारच्या समोरच्या, मी म्हणत नाही मी डोळे डॉक्टरांची तिथली लावली, शिवविहारच्या समोरची 1-1.5 वर्षात मी जर झाडं उभी करू शकतो, मी झाडं लावून जगू शकतो, तीही कोणतीही मदत ग्रामपंचायतीची न घेता. तुमचा तर टँकरही चालू होता, किती झाडं जगली हो? मला म्हणायचं आहे काय, शेवटी विकास करायचा असेल तर तुम्ही त्याला झोकून देऊन काम केलं पाहिजे. या निवडणुकीत विरोधकांना उत्तर देणार की विकासाकडे जास्त लक्ष देणार? विकासाकडे लक्ष देणार. विरोधकांकडे नाही, विरोधकांनी काय केलं त्याची काय देणं घेणं नाही, विकासाचा अजेंडा घेऊन समोर चालणार. एक टप्प्यानंतर प्रत्येक गोष्ट ती सोडून द्यायला पाहिजे, सोडून द्यायला शिकलंही गेलं पाहिजे असं मला माझ्या व्यक्तिगत. नारायणगावच्या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी आजही सुरू आहे, सत्तेत आल्यानंतर मागचं परत काढणार? ते माझा विषयच नाही, जिल्हा परिषदच्या माध्यमातून पाठपुरावा करावा लागेल. पाठपुरावा करावा लागण्यापेक्षा मला वाटतंय की आत्ता सरपंचांना नोटिसा निघालेल्या आहेत, पाठपुराव्याची गरज लागायची नाही मला त्याची. हा, पण त्यांच्यातून जर पेपर काय आले आम्हाला पाहिजे पत्र, तर ते आम्हाला उपलब्ध करून देण्याचे, ते काय मी काय, दुसरं कोणीही जरी झालं तर देणे. बाबू पाटेकडे टोळी जास्त आहे, मुलं जास्त आहेत, सगळ्यांच्या डोळ्यात खुपत. बाबू पाटे गुंड आहे, बाबू पाटे दहशत करतो, दादागिरी करतो, लोकांना धमकवतो, अनेक आरोप होतात, काय खंडन करेल आरोपाचं? खंडन कशाला करायचं, आहेच परिस्थिती. परिस्थिती कशी म्हणते, मी जिथं जिथं अन्याय झालाय तिथं तिथं मी उभा राहिलो, मी सर्वसामान्य लोकांसाठी पाळलोय. मला वाटतं ह्या याच्यामुळंच सगळ्यात जास्त तरुण वर्ग माझ्याकडे आकर्षित, माझ्या कार्यपद्धतीमुळे असेल ते. तरुण वर्ग कोणाकडे आकर्षित होतो? तरुण वर्ग आहे, गुंड नाही म्हणता येणार त्याला, गुंड कसं म्हणता येईल तुम्हाला? तुमच्या तरुणांना आतापर्यंत ज्याच्याकडे होते तरुण तो गुंड नव्हता. ज्यांनी लोकांची घरं बांधली, ज्यांची संसार उद्ध्वस्त केली,
ज्यांची दुकानं बंद केली, ज्यांच्या गाळ्यांना कुलपं लावली, ती गुंडगिरी नव्हती का? ती फक्त ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या खांद्यावर ठेवून केलेली गुंडगिरीच होती साहेब. ती सत्ता केंद्राचा वापर होता. एकट्या बाबू पाटीविरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशनला किमान 25 अर्ज असतील ग्रामपंचायतचे किंवा देवस्थानचे. हे सगळ्या त्या यांचा गैरवापर नव्हता का? संस्थांचा 100% गैरवापर केला गेला. परंतु काय होतं आहे, आपण आता आमच्या घरातल्या लोकांनी किंवा माझ्याबरोबरच्या सगळ्या तरुणांनी मित्रांनी मला खंबीरपणे पाठिंबा दिला. खरं तर त्या पाठिंब्याच्या जीवावरच आज बाबू पाटी उभा आहे. बाबू पाटी म्हणजे काय, एक ना एकटा माणूस नाही, तर त्याच्यामागची असलेली संघटना, त्याच्यामागं असलेली सगळी महिला शक्ती असेल, ज्येष्ठ तरुण मंडळी असतील, हे बाबूबाटे. बाबूबाटे एकटा नाही, कोणी बाबूबाटे कोणी नाही, परंतु ही सगळी यंत्रणा, आजही यंत्रणा बघा तुम्ही, बाबूबाटेकडं काय फक्त यंत्रणा आहे. ती काम करते, ती नाव करते. नाव माझं होतं वैयक्तिक, परंतु हे सगळं सर्कल माझं आहे. ही निवडणूक दहशत, दादागिरी, गुंडगिरी, पैसा, विकास अजेंडा कुठल्या मुद्द्यावर लढवला जाईल? आपण कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढणार आहात? विकास अजेंडा, दहशत, गुंडगिरी जुने विषय झाले, त्याची काय आवश्यकता नाही मला. मला जे करायचं मी रोखठोक बोलतो. मी कालही तसाच होतो, मी आजही तसाच आहे, आणि उद्याही मी तसाच राहणार. मी तुम्हाला प्रश्न केला होता की नारायणगाव शहराचा विकास झाला आहे का? आपण म्हटलं की आपण आपल्या माध्यमातून की नारायणगाव शहराचा विकास झाला आहे की नाही. तुम्ही काय सांगता? आम्ही दाखवलंय, तुम्ही निवडून आलात, तर आज आपण सांगतोय की नारायणगाव शहरात नाना नानी पार्क नाही, मैदान नाही. तुम्ही काय सांगताय की आज आम्हाला या गोष्टी दिसत नाही? आम्ही आजही पाहतोय बंदिस्त गटार नाही, उघड्यावरती शौचालय जाणारे आजही लोक आहे, मीना नदी स्वच्छ नाही, अनेक समस्या आम्ही आपल्या माध्यमातून दाखवल्या, ज्या प्रभाग क्रमांक 1 ते 6 पर्यंत आम्ही मांडल्या. तुमच्या स्वप्नाचा नारायणगाव शहर कसा असेल काय सांगाल तुम्हाला? मी मगाशीच सांगितलं, स्वच्छ नारायणगाव, सुंदर नारायणगाव आणि हरित नारायणगाव सगळ्यात महत्वाचं. काय होतंय, आपण त्याच त्याच गोष्टी किती वर्ष सांगणार? तुम्ही वीज, लाईट, तुमची रस्ता आणि पाणी, या एकाच इलेक्शनवर तुम्ही 3-3, 5-5 वर्ष टर्म काढताय. काहीतरी वेगळं दिलं पाहिजे लोकांना. अनेक गोष्टी या करता येण्यासारख्या, फ्री वायफाय असेल, डिजिटल नारायणगाव असेल, हरित नारायणगाव असेल. तुम्ही जी राळेगण सिद्धीला अण्णा हजारेंनी जे गाव, त्यांच्या स्वप्नातलं गाव असेल, त्या धर्तीवर आपल्याला काय करता येते? किंवा संतोष टिकेकर असतील आमचे, टिकेकरवाडी आपल्या तालुक्यातले, तालुक्यातल्या त्यांना बरोबर घेऊन आपल्याला नारायणगाव साठी, त्यांना बरोबर घेणार आहेत, पण जर सरपंच झालेत ज्यांच्याकडे 23 वर्षाचा अनुभव ग्रामपंचायतचा होता, त्यांनाही बरोबर घेणार विकास कामांमध्ये चर्चा करणार? चर्चा मला असं वाटतंय की मला अडचण आली तर त्याही पेक्षा चांगली लोक माझ्याकडे आहेत. मला जी मी संतोष टिकेकरचं नाव का घेतो, त्यांनी करून दाखवलं. संतोष वाजगेंचं घ्या, काहीच हरकत नाही मला, मला हरकत नाही. मध्यंतरी मागच्या 2 वर्ष संतोष वाजगे तुम्ही एकत्र होता, प्रत्येकाला त्या प्रश्नाची अपेक्षा, तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, कोणीतरी एकच उमेदवार राहील, आणि 23 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्याच्या विरोधात तुम्ही दोन्ही मिळून लढाल, आणि नारायणगावकर एक पर्याय निवडतील. पण आज तुम्ही दोघे लोक वेगळे लढतायत, नेत्यांचं कुठे बिनसलं, तुमच्या तुमचा हेवादेवा वाढला, युगो वाढला की मी सरपंच होणार, नेमकं काय घडलं आणि आज 2 जण वेगळ्या पद्धतीने लढतायत? साहेब, प्रत्येकाचं विजन वेगळं असतं, प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतं. आज मला दाखवायचं तसंच दादाला दाखवायचं, संतोष दादाला, दादामध्ये संतोष दादा दाखवायचं असेल, ठीक आहे ना? आम्ही कालही चांगले मित्र होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार. तुमच्या ह्या निर्णयामुळे नारायणगावची जनता संभ्रमामध्ये आहे की आता आम्ही करायचं काय, मतदान करायचं तर कुठे, कोणता निर्णय आम्ही हातात घ्यायचा, काय सांगाल नारायणगावच्या जनतेला, काय अपील कराल? 25 वर्ष कारभार बघितलंय, 5 वर्ष एकदा संधी देऊन बघा. पारदर्शक कारभार, कोणालाही मध्यस्थाची गरज लागणार नाही. थेट बाबू पाटे कोणालाही कधीच त्रास दिला जाणार नाही. वैयक्तिक पातळीवर जाऊन ग्रामपंचायतला विठीस धरून ही ग्रामपंचायत. या निवडणुकीत फक्त बाबू पाटे सरपंच होतील की कालचे सदस्य निवडून येतील? 17 च्या 17 सदस्य येतील. 17 च्या 17 सदस्य निवडून येतील. आत्मविश्वास आहे? आत्मविश्वास.
म्हणजे येत्या 26 तारखेच्या मतदानानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. प्रेक्षक आपण पाहताय की भाऊ पाटे आपल्याशी रोखोक चर्चा करताय की 26 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या नंतर जे चित्र स्पष्ट होईल त्यामध्ये सरपंच मीच असेल आणि 17 च्या 17 उमेदवार निवडून येतील. आपण कुठे जाऊ नका, आपण या ठिकाणी घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपण पुन्हा भाऊ पाट्याची चर्चा करणार आहोत. आपला सरपंच या आपल्या आवाजच्या विशेष कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहेत बाबूभाऊ पाटे जे सरपंच पदाचे उमेदवार आहेत. बाबूभाई, आपल्याला मला विचारायचंय की राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे आपण अध्यक्ष आहात. आपण गेल्या 11 वर्षापासून आपली शिवजयंती साजरी करताय. वारंवार आपल्यावरती आरोप होत आलेले की बाबू पाटे शिवजयंतीच्या नावाखाली पैसे जमा करतात मात्र हिशोब देत नाही. आपण त्या आरोपांचं काय खंडन कराल, काय उत्तर द्याल? ते इलेक्शनसाठीचे आरोप आहेत. दर 5 वर्षांनी इलेक्शन येते आणि दर 5 वर्षांनीच आरोप होतो, इतर वेळेस काय आरोप होत नाही. आणि हिशोब द्यायला नाही काय म्हणायचं कारणच नाही. शिवजयंती आहे, पुढं घ्या हिशोब आमचा. शिवजयंतीला वर्गणी गोळा करतो, मी करतोच ना, परंतु मला वाटतं उत्तर पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी शिवजयंती कुठं होत असेल तर नारायणगावात होत असेल. सांस्कृतिक केंद्रही बनवायचे नारायणगावला. नुसते तमाशा पंढरी तर आपली आहेच, पण त्याचबरोबर आज शिवजयंतीच्या माध्यमातून नारायणगावला नवीन ओळख मिळते. काही लोकांच्या पोटात दुखतं ते, कारण ही एवढी पब्लिक कोणत्याच सभेला सुद्धा येत नाही हो, पण बानगुडे पाटलांचे विचार ऐकायला, विचार नव्हते, बानगुडे पाटलांचे विचार ऐकायला लोक जवळजवळ 3-3.5 तास एका जागी बसून राहतात. तेही कुठपर्यंत? हायवेपर्यंत. तुमची इथं शिवजयंतीचा कार्यक्रम, हे सगळं बघून मग थोडीशी असूया निर्माण होत असेल तर आरोप तर करणार ना काहीतरी. आरोप बिनबुडाचे तसंच म्हणायला पाहिजे. आम्ही सगळे मिळून आमची 2-2.5 लाख रुपये आम्ही तयार करतो, जे आमची वैयक्तिक वर्गणी. माझ्यापासून जे आम्ही पदाधिकारी आहे ते 5-5-10-10 हजार रुपये काढतोच. त्याचबरोबर आम्ही वर्गणी लोकांकडून गोळा करतो, लोक देतात आणि मला दाखवा का मी जाणीवपूर्वक हेतू पुरस्पर तुमच्याकडून नाही नाही मला 5 हजार रुपयेच पाहिजे, मला 10 हजार रुपये मी करत नाही असं. तुम्ही जे द्याल त्यात आम्ही धन्यता मानतो. का तर लोकांचा लोकसहभाग पाहिजे. लोकसहभाग असेल तर त्याला अजून उंची येईल. याच्यासाठी तसे पैसे देणारे आपल्याला भरपूर आहेत, परंतु गावातल्या लोकांना आपण काय करतो हे कळलं पाहिजे. 2 पैसे लोक द्या तर आम्हाला त्याचं निश्चित स्वरूपात अभिमान आहे. की मी प्रत्येक जेव्हा दुकानावर जातो मला कोणी नाही म्हणत नाही. बाबू पाट्यावर शिवसेनेचं लेबल आहे, तालुका संघटक बाबू पाटे आहे. निवडणूक जनतेतून थेट लढल्या जाते, सरपंच पदाचे तुम्ही उमेदवार आहात. ह्या निवडणुकीमध्ये पक्षाचं चिन्ह जरी नसलं तरी पक्षाचं लेबल घेऊन जाणार आहे, सैनिक म्हणून जाणार आहे, एक कार्यकर्ता म्हणून जाणार आहे, काय म्हणून लोकांपुढे जात आहे, कशा प्रकारे प्रचाराची तुमची सगळी रणनीती आहे? मी एक नारायणगावकर म्हणून जाणार. मी सगळ्यात पहिला एक नारायणगावकर आहे. आणि मग हे सगळं, मी शिवसैनिक आहे तो हाडाचा जन्मजात का. माझे वडील इथले शिवसेने पक्षाच्या स्थापनेपासूनचे सदस्य आहेत किंवा स्थापनच तिथून झाली, ही सगळी गोष्ट होत असते. मी नारायणगावात काम करत, नारायणगावात इन द सेन्स कुठेही काम करताना, पक्ष हा फक्त इलेक्शन पुरताच असतो, तेही मोठ्याला इलेक्शन पुरता. माझ्याकडं राष्ट्रवादीची लोकं येतात, ती माझ्याबरोबर भक्कमपणे उभी येत. माझ्याकडं काँग्रेसची लोकं येतात, तिची भक्कमपणे उभी आहेत. मला विरोध असा कोणाचा नाही. का तर मी झुकून देऊन सगळ्या गोष्टी मी पहिलेही सांगितलं, मी काम करतो. आणि मला जर वाटलं की हे बरोबर आहे मग तो कोणत्या पक्षाचा आहे ह्याच्यापेक्षा तो आपला नारायणगावकर आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि नारायणगावकर ही एकमेव प्रतिमा आहे. एक मला वाटतं की आपण हे सगळं ह्या इलेक्शनला तरी आपण सगळेजण नारायणगावकर आहोत आणि नारायणगाव साठीचं काय चांगलं आहे ते बघूनच मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या वडिलांचं तुम्ही नाव घेतलं, कट्टर सैनिक, जुने सैनिक, त्यांनी 25 वर्ष सत्ता म्हणजे ज्यांच्याकडे होती शेखर कोराळेंकडे त्यांना संघर्ष केला, त्यांच्याशी त्यांना काय विरोध केला म्हणा, संघर्ष केला म्हणा, तुम्ही 10 वर्ष तेच करत आलात. मग कुठेतरी पाटे, कुठेतरी कोराळे, एक गट आहे, गटतट आहे, विरोधाला विरोध म्हणून चाललंय,
की खरंच नारायणगाव शहराचा विकासाचं म्हणून तुम्ही निवडणुकीत उभे आहात, काय सांगाल? मला विरोधाला विरोध नाही करायचा. तसं असतं तर मला भरपूर मार्ग आहेत, पण मला ते करायचे नाही, मला वापरायचे नाहीत. तुम्ही बारकाईने बघा, मुक्ताई देवस्थानचा विषय असेल हा जो मी तुम्हाला आत्ता सांगितला, याच्यावर कायदेशीर कारवाई झाली असती. त्याही वेळेस पैसे भरले नाही म्हणून कायदेशीर कारवाई झाली असती. परंतु मी याचं कुठंही भांडवल न करता, विषय लक्षात घ्या, मी ह्या गोष्टीचं कुठंही भांडवल न करता मी गाव बैठक लावायचा निर्णय घेतला. मी गाव बैठकीत सांगितलं काय हिशोब होतील, काय असेल, तो शेवटचा पर्याय असेल. जर लोकांचे पैसे नाही झाले तर तो शेवटचा पर्याय राहील, कायदेशीर मार्ग. तुम्ही कसं म्हणू शकता की ही गटताटाची लढाई? मी त्या अँगलनी बघत नाही. कुणी जर बघत असेल त्याला मी काय करू शकत नाही. परंतु माझ्या दृष्टीने नारायणगाव बाबू पाटे गटातटाची लढाई बघत नाही, पण ज्या मागच्या पंचवर्षिकला बाबू पाटे निवडून आले त्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये बाबू पाटेंचं नळ बंद करण्यात आला, बाबू पाटेंची लाईट बंद करण्यात आली, हा विरोध झाला. मग हा विरोध गटातटाचा होता, म्हणजे एक खोडसाळपणाचा होता की नेमका काय होता? घडले सगळ्या गोष्टी या नक्कीच घडल्यात, आणि आमच्या 4 नंबरच्या लोकांना सगळं माहिती. 4 काय, 3 नंबरला आहे तीच परिस्थिती. जे जे सदस्य विरोधात गेले किंवा जे माझ्यासारखं निवडून आला त्या प्रत्येक प्रभागात हेच करायचं का, जेणेकरून पुढच्या वेळेस लोकांनी आम्हालाच मतदान केलं पाहिजे. खुनशी राजकारण म्हणतात त्याला, आणि हे खुनशी राजकारण आता लोकांनी थांबवायला पाहिजे, लोकांनी बदल घडवायला पाहिजे. भाऊ, जुना प्रचार वेगळा असायचा, आज आपण प्रचाराची दिशा पाहतोय. तुमच्या बी LED व्हॅन 2-3 गाड्या फिरतायत, प्रचार हायटेक झालाय, व्हॉइस कॉल वेगळे येतात, व्हॉट्सअपला मेसेज पडतायत, गाड्या फिरतायत. तुमचा प्रचार नेमका कशा प्रकारे सुरू आहे? उद्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे, शेवटी जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल, प्रचाराची दिशा नेमकी काय असेल? उद्या तर महत्त्वाचा दिवस, शेवटचा दिवस. उद्या बानगुळे पाटील जे आमचे आदर्श आहेत ते माझ्यासाठी सभा घ्यायला उद्या इथे येणार आहे. उद्या सभा होते? हो, उद्या 2:30 सभा आहे. त्याचबरोबर सभेचं ठिकाण, सभेचं ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाभूषी आपलं नाही का, मंगलदास बांदल साहेब आहेत. ही जी माझ्या जीवाभावाची माणसं आहेत ती माझ्यासाठी प्रचाराला इथं येत आहेत. मग उद्याचं दिवस आमच्याही दृष्टीने महत्त्वाचं असेल. LED व्हॅन हे सगळं, LED व्हॅन, सोशल मीडिया, व्हॉइस कॉलिंग, याचा फायदा होतो या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये? नक्की होतो. नक्की तुमची भूमिका काय, तुमचं उपयोग हे सोपं झालं लोकांपर्यंत पोचवायला. आता जे तरुण वर्गाला आकर्षित करते, परंतु आजही जे आपले वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना तर जाऊनच सांगायला लागते. आपण त्या दोन्ही पद्धती वापरतो आहे कारण आपल्याकडे यंत्र नाही. मी म्हटलं आहे इथं वापर करतोच आहे, पण प्रत्येक विभागात प्रत्येक वॉर्डात आपल्याकडं फळी आहे तरुण मुलांची, ज्येष्ठांची, महिलांची. ते घरोघरी जाऊन पटवत आहेत का मतदान केलं पाहिजे. आम्ही आपला आपला आवाजचा जो कार्यक्रम होता आवाज जनमताचा, याच्यामध्ये पाहिलंय की काही ठिकाणी शौचालय तर पाणी नाही, काही ठिकाणी कचरा असंख्य पडलेला आहे, अशा बऱ्याचशा समस्या आम्हाला जाणवल्या. काही महिलांनी थेट आपल्या समोर सांगितलं की घंटा गाडी येते, कचरा उचलेपर्यंत गाडी निघून जाते. या महिलांच्या समस्या बऱ्याच आहेत. नारायणगाव शहर वाढतं, नारायणगाव शहर आहे, या नारायणगाव शहरात मोठ्या टाऊनशिपच्या मोठ्या स्कीमा झालेल्या आहेत. वरतून लोकांना खाली येईपर्यंत गाडी निघून जाते. हा विषय आहेच आहे, हा विषय आपण कसा सोडवणार आहे, आणि नारायणगाव शहरामध्ये जे काही वाढतं अतिक्रमण झालेलं आहे ते आपण कसं रोखणार आहे, आणि ह्या झालेल्या अतिक्रमणाला कोण जबाबदार आहे, आपण काय सांगाल? एक पहिली गोष्ट, महिलांची जी समस्या तुम्ही सांगितली त्याच्यासाठी आपण खरं तर आपण माझ्या पॅनलमध्ये बघाल तर मी तशा 9 महिलांची संधी होती, परंतु मी 10 महिलांना संधी दिलेली की जेणेकरून महिलांची प्रश्न, महिलांची अडचणी लवकरात लवकर सोडवतो आहे. कचऱ्याची समस्या तुम्ही म्हणता तशी आहे, त्याच्यासाठी मी तेच म्हटलं की गाड्या वाढवायला लागतील आपल्याला का, ते एवढं सगळं उचलून ते व्यवस्थित त्याचं नियोजन केलं गेलं. दिवसभर आपण दुपारी गाड्या बंद करतो कचऱ्याच्या, ते संध्याकाळी परत चालू करायला लागतील. 2 शिफ्टमध्ये आपल्याला काम करायला लागेल कचरा उचलण्याचं, तर नारायणगाव आपलं स्वच्छ राहू शकतं, सुंदर राहू शकतं. आणि अजून एक शौचालयाबद्दल की शौचालय आहे तर पाणी नाही, महिला शौचालय करणंच करू नये नारायणगावात. तुम्ही जातीने बघा की शौचालय महिलांसाठी तरी नाही. त्यासाठी माझ्याही डोक्यात संकल्पना, ही जी कमर्शियल मार्केट उभी राहतात जी आज आपल्याकडे आहे, तर त्या सगळ्यांना कंपल्सरी करणे की शौचालय, तुम्हाला सार्वजनिक शौचालय महिलांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं, हे तुम्ही तयार केलं पाहिजे असं.
का? तर ही सगळ्यात तुमच्याकडं लोक येतात, तुमच्याकडं कमर्शियल, तुम्ही जोपर्यंत लोक ग्राहकांना व्यवस्थित हे देत नाही तोपर्यंत तुमच्याकडं लोक नाही येणार ना. त्यासाठी ह्या दोन तीन गोष्टी पण तेवढ्याच गरजेच्या आहेत. आपली वेळ संपते, जातात, एक रोखठोक प्रश्न अपेक्षित आहे. नारायणगाव शहर वाढते, नारायणगाव शहरामध्ये या ठिकाणी अतिक्रमण वाढलेली आहेत, बांधकाम मोठ्या प्रमाणात झालं, ते वाढलेलं बांधकाम आता थांबलेलं आहे. तुमच्या कार्यकर्त्यांनी परवाच्या माझं प्रभाग माझं विजन या आपल्या कार्यक्रमातून एक आरोप केला होता समोरच्या गटावरती, 255 फ्लॅट समोरच्या व्यक्तीने लाटले, खरी गोष्ट आहे काय आपण सांगाल? अशी परिस्थिती आहे साहेब, 255 असतील, अजून असतील, कमी असतील, तो त्यांचा विषय. पण बांधकाम व्यवसायांना त्रास झाला? 100% झाला. म्हणूनच कामं थांबलेली आहेत? बऱ्यापैकी कमी झाली ती कामं आमच्याकडं. त्यासाठी हे सगळं पारदर्शकपणे करायचं असेल. काय होते, बांधकाम व्यावसायिक बांधकामाला म्हणजे सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेऊन फ्लॅट बांध, म्हणजे फ्लॅटचे पैसे. आज रेरा कायद्यामुळं जी जुनी जी बांधकाम व्यावसायिक आहेत, मी आता मागच्या मुलाखत तिथे एका सांगितलं, एक महिला आली हो, कॅन्सर झालं आहे, तिला फ्लॅट विकता येत नाही रेरामुळं, नाही बिल्डर बिल्डरचे पैसे घेऊन गेलं आहे, बांधकाम नाही ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीचे पैसे मिळाले, ज्याला जे काही पैसे मिळायचे होते त्यालाही पैसे मिळाले. आज कोण मेलो? सर्वसामान्य माणूस अडचणीत आला. मी म्हणतो आहे जेवढं की सर्वसामान्य माणसासाठी करायचं असेल तर आपल्याला ते कागद तपासूनच कामं करायला लागते इथून पुढं, कारण आपलं नातं कोणाशी? सर्वसामान्य माणसाशी असलं पाहिजे, असं माझं विजन आहे आणि मला हे करायचं आहे. का? सर्वसामान्य माणसाला थोडाही त्रास झाला नाही पाहिजे ही माझी व्यक्तिगत. तसं तुम्ही बारकाईने बघा, हा सुद्धा आमच्या रस्त्याच्या ठिकाणी दोन्ही बाजूनी 5 उभारून ठेवले, त्रास आहे साहेब, त्याचा उपयोग नाही काही. आज 2-व्हीलरला जायला अडचण होती, 4-व्हीलरला जायला अडचण, बऱ्याच गोष्टी आहेत, समस्या भरपूर, काम करायला लागेल. सरकारने जो निर्णय घेतला आहे थेट जनतेचा सरपंच निवडायचा आणि या सर्वसाधारण जागा ही नारायणगावसाठी आलेली, या सरकारच्या निर्णयाकडे आपण कसं पाहता, काय सांगा? चांगलं झालं. काय होते, इथून मग सदस्य निवडून यायचे प्रभागातून, मग ते ठरवायचे किंवा घोडेबाजार व्हायचं, तो विषय नाही होणार. जे होईल ते रोखठोक होईल, जय पराजय काही असेल, पण तू जनतेने दिलेला असेल, एका माणसाने नसेल दिलेला. जनता जे निर्णय घेईल तो मान्य असेल? नक्कीच, काय विषय, जनता निर्णय घेणार आणि पॉझिटिव्ह निर्णय घेणार, काय विषय नाही. बाबू जाता तर शेवटचा एक प्रश्न करतो, आपला आवाज गेल्या महिन्या 15 नारायणगाव शहरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी नारायणगाव ग्रामपंचायत दाखवतोय, प्रत्येकाचं विश्लेषण करतोय, आपणही वेळात वेळ काढून अनेक वेळा मोबाईलला आपला आवाज पाहताय, आपला आवाजच्या संपूर्ण टीमच्या सुरू असलेल्या कार्याबद्दल कामाबद्दल आपण काय सांगा? अभिनंदन करायला पाहिजे तुमचं, तुम्ही समस्या लोकांपर्यंत मुळापर्यंत जाऊन सांगितल्या, तुम्ही कोणालाही एकतर्फी न घेता त्या प्रवाडातल्या सगळ्या लोकांना बोलवलं, सगळ्या सदस्यांना बोलवलं, काही सदस्य आले नाही का सांगायला जाणार नसेल कदाचित तो त्यांचा विषय, परंतु तुम्ही तो प्रयत्न केला की हा कार्यक्रम निरपेक्षपणे व्हावा, कोणाच्याही एका एक बाजूनं दाखवता व्हावा, आणि ह्याबद्दल मी तुमच्या आपल्या आवाजच्या टीमचा खरोखर आभार मानतो. आपला आवाजची भूमिका नेहमीची रोखठोक आणि निपक्ष राहिलेली आहे. आपला आवाजचा जो विशेष कार्यक्रम आहे माझा प्रभाग माझा विजन, संपादक रायचंद शिंदे यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन प्रत्येक सदस्याचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे हे जाणून घेतलेले. या प्रत्येक प्रभागामध्ये शेखरदादा कोराळे यांच्या गटाचे अनेक सदस्य या ठिकाणी गैरहजर राहिलेले आहे. आजही मी कार्यक्रम घेतोय आपला सरपंच आणि आपला सरपंच या कार्यक्रमात मी पहिल्यांदाच बोलवले बाबू पाटील यांना आणि ते आलेले आहे. मी या ठिकाणी पुन्हा फोन करणार आहे सदस्य पदाचे सरपंच पदाचे उमेदवार अमित कोराळे यांना, मी फोन करणार आहे संतोषदादा वाजगे यांना. ही लोक जर आली त्यांनी रोखठोक उत्तर जर दिली तर नारायणगावकर आपण पाहणार आहे यांचं विजन नेमकं काय असणार आहे, पण ही जर का लोक आले नाही तर आपण ठरवायचं की आपला सरपंच कोण आहे. यासाठीच माझ्या कार्यक्रमाचं नाव आहे आपला सरपंच. आपल्या आवाजची भूमिका नेहमीची पारदर्शक राहिलेली आहे. आम्हाला कोणाचा या ठिकाणी झेंडा घेऊन जायचं नाहीये. जे नारायणगावकरात नारायणगाव शहरात घडतंय जे घडत आलेलं आहे ते आम्ही तुम्हाला मागच्या 15 निर्भीडपणे मांडण्याचा ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आम्ही कोणाबरोबर आमची बांधिलकी ठेवत नाही, आमची बांधिलकी ही आपणा सर्वसामान्य जनतेसोबत आहे. ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा फक्त आपला आवाज. हा तुमची साथ आमची धन्यवाद. बाबूभाई आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला खूप काही वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार, धन्यवाद.